सांगली अर्बन बँकेस 3 कोटींचा निव्वळ नफा. सांगली अर्बन बँक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेने सन 2022-2023 या कालावधीत सर्व क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत चांगली प्रगती केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष माननीय श्री गणेश गाडगीळ यांनी दिली आहे. बँकेने सन 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये 1755 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. बँकेचे भाग भांडवल 1.83 कोटींनी वाढून ते 38.80 कोटी इतके झाले आहे. बँकेचा एकूण निधी 175 कोटीच्या वर आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे भांडवल पर्याप्त प्रमाण CRAR 9% इतके आवश्यक असून आपल्या बँकेने हे प्रमाण सुमारे 13% इतके भक्कम आहे. दिनांक 31-3-2023 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 1105 कोटी असून कर्जे 650 कोटी इतकी झाली आहे. बँकेचा CD रेशो 59% इतका आहे. बँकेने यावर्षी NPA वसुलीसाठी कडक कारवाया केल्या. या कारवाईला यश येऊन बँकेचा ग्रॉस NPA 22 कोटींनी कमी झाला आहे. त्यामुळे बँकेचा नेट NPA 6.95% 3% इतका कमी करण्यात बँकेने यश मिळवले आहे. बँकेची एकूण गुंतवणूक 518 कोटी इतकी झाली आहे. यापैकी सुमारे 335 कोटी गुंतवणूक सरकारी कर्ज रोख्यात आहे. बँकेचे खेळते भांडवल सुमारे 1288.16 कोटी इतके झाले आहे. वरील प्रमाणे झालेल्या प्रगतीमुळे सर्व तरतुदी करून बँके सन 2022-2023 या वर्षी रुपये 3 कोटी इतका निव्वळ नफा मिळाला आहे. मागील वर्षी बँकेस 9.25 कोटी इतका तोटा झाला होता. या 3 कोटी नफ्यामुळे बँकेचा संचित तोटा तेवढ्याने कमी झाला आहे. उर्वरित संचित तोटा भरून काढून नफ्याचे येण्याचे उद्दिष्ट बँकेने ठरविले आहे. यात यश मिळेल असा विश्वास माननीय श्री अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. बँकेच्या एकूण व्यवसाय वाढीस व प्रगतीस बँकेचे संचालक अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले असल्याचे माननीय श्री अध्यक्षांनी सांगितले आहे. ऍक्टिव्ह मराठी ज्ञानेश्वर कोसलगे सह रूपाली दलाल. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवर सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार आणि बँकेचे सर्व हितचिंतक यांचं सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली शाखा वसुलच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. आजच्या या कार्यक्रमाचे नियोजित सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. आपल्या बँकेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गणेशजी आणि गाडगीळ साहेब, त्याचबरोबर संचालिका अश्विनीताई जयंत आठवले, संचालक श्री रवींद्र वीरभद्र बाकरे साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नाईक साहेब, या सर्व मान्यवरांचं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांमध्ये मान्यवरांचं आपल्याला दिलं ज्याप्रमाणे पूर्वक स्वागत करणे. मित्रांनो, दिनांक 1 एप्रिल 1981 रोजी सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ची स्थापना झाली आणि येत्या स्थापना दिनाच्या सांगली अर्बन बँकेच्या वसमत शाखेचा आज वर्धापन दिन होता. 43वा वर्धापन झाला, 42 वर्ष पूर्ण झाली. आज अत्यंत उत्साहामध्ये आज हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला बँकेचे खातेदार, ग्राहक, हितचिंतक, सभासद, महिला पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मार्च महिन्यामध्ये ज्या संपलेलं जे वर्ष आहे ते वर्षामध्ये या शाखेचा ठेवीचं उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केलेलं आहे. 36 कोटी होतं ते उद्दिष्ट देणे, 37 कोटीपेक्षाही अधिक ठेवी त्यांनी गोळा केल्या आहेत. कर्जही जवळजवळ 10 कोटी 80 लाख 11 कोटी जवळ होत्या. शेवटच्या दिवशी एक रिकव्हरी झाल्यामुळं ते थोडं कमी आलं आहे. नफाही जवळजवळ 50 लाखपर्यंत यांचा नफा या शाखेला संपलेल्या मार्च महिन्यामध्ये झालेला आहे. इथले जे ग्राहक
हितचिंतक जे आहेत खातेदार या बँकेच्या इथल्या सर्व्हिसमुळे अत्यंत आनंदात आहेत समाधानी आहेत असं एकंदर या ठिकाणी कार्यक्रमात लक्षात आलं। आपल्या संपूर्ण बँकेचा जर एकंदर विचार केला तर आपल्या या एकंदर बँकेचं जे भांडवल आहे ते गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ 1,83,00,000 भाग भांडवल वाढून आज 38,80,00,000 एवढं आपलं भाग भांडवल झालं आहे। बँकेचा स्वनिधी हा 175 कोटीपेक्षा अधिक आहे। बँकेचे जवळजवळ 65,000 सभासद हे आपल्या बँकेचे आहे। तसंच या बँकेची जी ठेवीचा आकडा जो आहे तो 1,105 कोटी आपला या मार्चला झालेला आहे। कर्ज 650 कोटी रुपये एवढे आहेत। बँकेच्या गेल्या वर्षी साधारणपणे जो NPA होता त्यामध्ये जो 4% कमी क्रॉस NPAमध्ये 4% कमी करून जवळजवळ 22 कोटीची आपण त्यामध्ये वसुली केली। बँकेनं गेल्या वर्षी अत्यंत कडक असं वसुलीकरता धोरण ठरवलं। बँकेचा नेट NPA जो आहे तो 6.7% 3% आणण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। गेल्या वर्षी याच काळामध्ये आपल्याला बँकेला प्रोव्हिजन म्हणून का असेना परंतु 9.25 कोटी रुपये इतका आपल्याला लॉस दाखवा लागला होता। तो त्याच्या पार्श्वभूमीवरती चालू वर्षी आपण 3 कोटी रुपये नेट प्रॉफिट हा बँकेनं आता मिळवलेला आहे। बँकेचा जो CRAR जो म्हणतात CRAR म्हणजे हे बँकेच्या सुदृढतेचं प्रमाण आहे। रिझर्व्ह बँकेनं कमीत कमी 9% असलं पाहिजे सहकारी बँकांना असं सांगितलेलं आहे। आपल्या बँकेचा CRAR हा 13% आहे। बँक ही आपली अत्यंत सुदृढ पायावर उभी आहे असं लक्षात येतं आहे। त्यामुळं पुढच्या काळातही बँकेनं गेल्या 2 वर्षामध्ये अनेकानेक कर्जदारांच्याकरता चांगल्या कर्जाच्या योजना कमी व्याजदरामध्ये आज आपण आणलेल्या आहेत। SBIच्या बरोबरीनं आपल्या व्याजदर कर्जाचे आपले आहेत त्यापेक्षा कमी 5-10 पैसे कमीच आहेत। ठेवसुद्धा आपण SBIपेक्षा 0.5% जास्त दरानं आपण ठेवही स्वीकारतो। त्यामुळे अत्यंत कमी मार्जिनवरती परंतु सक्षमतेनं आपण ही बँक चालवत आहे। वसमत शहरातील आजूबाजूच्या सर्व ग्राहकांचा आणि सभासदांचा असाच पूर्वीपेक्षा अधिक चांगला प्रतिसाद आम्हाला पुढच्या काळात मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ही बँक आपल्या सेवेकरता सतत कार्यरत राहू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय जय महाराज। रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर।